नमस्कार, मी ऋषिकेश हिरास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। ब्रह्मानंद स्वामी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा, पालखी शोभायात्रेने दिग्रस शहराची मारली प्रदक्षिणा। दिग्रस येथील धावंडा मोरणा नदीच्या संगमावर स्थित मल्लिकार्जुन महादेव मंदिर येथे ब्रह्मानंद स्वामी महाराजांचा 139वा पुण्यतिथी महोत्सव नुकता साजरा करण्यात आला। ब्रह्मानंद स्वामींच्या प्रतिमेच्या पालखी शोभायात्रेने दिग्रस शहराची प्रदक्षिणा मारल्यानंतर या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाली। दिग्रस येथील धावंडा व मोरणा नदीच्या संगमावर मल्लिकार्जुन महादेव मंदिराजवळच ब्रह्मानंद स्वामींचे समाधी स्थळ असून येथेच भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। येथे दरवर्षी परमपूज्य ब्रह्मानंद स्वामी महाराजांचा वार्षिक पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येतो। यावर्षी पुण्यतिथी महोत्सव हा 10 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत साजरा करण्यात आला। यानिमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथा सामूहिक पारायण, श्री ब्रह्मानंद स्वामी महात्म्य पोथीचे पारायण, गीता मुखपाठांतर स्पर्धा, शिव महापुराण कथेचे अंतिम पुष्प व ग्रंथपूजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 15 डिसेंबर रोजी महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा अर्चा व होमहवन पार पडले। त्यानंतर मंदिराच्या महाद्वारापासून ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या प्रतिमेची व पादुकांची पालखी शोभायात्रा काढण्यात आली। ही पालखी शोभायात्रा दिग्रस शहरातील प्रमुख मार्गाने फिरली व नंतर मंदिरात येऊन समाप्त झाली। या पालखी शोभायात्रेत हबप जयराम महाराज व वारकरी भजनी मंडळ सहभागी झाले होते। यावेळी भाविकांनी राधे गोविंद राधे गोविंद असा जयघोष करत ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले, तर अनेक भक्तगण या पालखी शोभायात्रेत सहभागी झाले होते। या पालखी शोभायात्रेत मुंगसाजी महाराजांच्या मंदिरातील अश्व देखील सहभागी झाले होते। पालखी शोभायात्रेत सहभागी झालेल्या टाळधारी वारकऱ्यांनी मृदुंगाच्या तालावर ठेका धरत फुगडी खेळून दर्शन घेणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते। पालखी शोभायात्रा मंदिरात आल्यानंतर महाराजांच्या आरतीनंतर ब्रह्मानंद स्वामीच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता करण्यात आली। यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। एकंदरीत राधे गोविंदच्या जयघोषात ब्रह्मानंद स्वामी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात पार पडला। अफजल खान, सुरेश चिडे यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट्स मिळण्याकरता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।